एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये पक्षात आलेली मरगळ दूर करून आगामी निवडणुकीत पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे 2 दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत. सायंकाळी उशिरा हॉटेल एक्सप्रेसमध्ये ठाकरे यांचं आगमन झालं असून त्यांच्या दौऱ्याने पदाधिकाऱ्यांमध्ये नवचैतन्य पसरलं आहे. राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी होर्डिंग लागले असून पदाधिकाऱ्यांनी शक्तीप्रदर्शन करत ठाकरे यांचं स्वागत केलं. 2 दिवसीय दौऱ्यात राज ठाकरे उद्या सकाळपासूनच शाखाध्यक्ष, शहर पदाधिकारी, विधानसभा अध्यक्ष, महिला आघाडीसह ग्रामीण भागातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तर रविवारी जिल्ह्यातील शेतकरी संघटना, क्रेडाईसारख्या बांधकाम संघटनांशी राज ठाकरे चर्चा करणार असून निमाच्या पॉवर एक्सपो प्रदर्शनाला देखील ते भेट देतील. 2012 ते 2017 या 5 वर्षांमध्ये मनसेची नाशिक महापालिकेत एक हाती सत्ता होती. मनसेला 3 आमदारही नाशिककरांनी दिले. मात्र 2015 पासून मनसेला आलेली ओहोटी दूर करण्यात राज ठाकरे यांना यश आलेले नाही. त्यामुळे राज ठाकरे यांच्या 2 दिवसीय नाशिक दौऱ्यात आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय मार्गदर्शन करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यांच्यासोबत युवा नेते अमित ठाकरे तसंच डॅशिंग नेते संदीप देशपांडे हे देखील दौऱ्यावर आहेत. त्र्यंबकची घटना आणि महाविकास आघाडीवर संदीप देशपांडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. नाही, मुळात असं आहे की पक्षांतर्गत बैठका आयोजित केलेल्या आहेत. त्यामध्ये पक्षाचे शाखाध्यक्ष असतील, उपविभागाध्यक्ष असतील, शहर कार्यकारिणी असेल, या सगळ्यांच्या बैठका सन्माननीय राजसाहेब घेणार आहेत. तसंच दुसऱ्या दिवशी ग्रामीण भागातले जे पदाधिकारी आहेत त्यांना सन्माननीय राजसाहेब भेटणार आहेत, अमित साहेब भेटणार आहेत, त्यांच्या बैठका घेणार आहेत. अंगीकृत संघटना आहेत, त्यांच्या बैठका घेणार आहेत. एकंदरीत पूर्ण नाशिक जिल्ह्याचा आढावा हा सन्माननीय राजसाहेब या बैठकांच्या माध्यमातून घेणार आहेत, त्यांच्याशी चर्चासुद्धा करणार आहेत. विषय नाराजीचा नव्हता, मला असं वाटतं आपण समजून घेतलं पाहिजे की आपण जर एखादं काम मनापासून करतो आणि त्याला प्रतिसाद दिला नाही तर थोडंसं निश्चितपणे वाईट वाटतं. मला वाटतं नाराजी नव्हती, थोडं वाईट वाटलं असेल त्यांना आणि ती खंत त्यांनी व्यक्त केली. नाही, या सगळ्याचा निर्णय सन्माननीय राजसाहेब आलेत तर ते निश्चितपणे पूर्ण पक्ष बांधणी आणि बाकीच्या गोष्टीचा आढावा घेतो. मुळात आहे ना, महाविकास आघाडीची जी वज्रमूठ आहे ना ती आता सैलमूठ झालेली आहे. त्यांची आता अजून तर ही सुरुवात आहे, पुढे पुढे बघा काय होत आहे ते. महाविकास आघाडीची दिलीप दातीर यांनी राजीनामा दिल्याने शहराध्यक्ष शहर अध्यक्ष पदाबाबत देखील राज ठाकरे यांना या दौऱ्यात निर्णय घ्यावा लागणार आहे. उमेश आवनकर, दिशानुज, नाशिक. शोने के लिए पापडी.